वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत चालली आहे. वाहतूक कोंडी कशी फोडायची असा प्रश्न भेडसावत असताना पुण्याच्या पेठांमधील ट्रॅफिकमधून वाट काढत अरुंद रस्त्यावर धावणारी एक बस या समस्येची उकल ठरू शकते. अर्थात ही बस आहे पुण्यदशम. पुण्याच्या मध्यवस्तीतील 9 मार्गांवर पुण्यदशम बससेवा सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे प्रवाशाने एकदा 10 रुपयांचे तिकीट काढले की तो दिवसभर त्या तिकिटावर प्रवास करू शकतो. आणि पुण्यदशम बस ही चांगली आहे पुणेकरांसाठी. भरपूर प्रवासी प्रवास करत असतात, त्यामुळे आता जे आहे 2 मिनिटांनी ते सारखे 1-1 मिनिटांनी सोडले तर अजूनही फायद्यातील PMT. आणि सार्वजनिक वाहतुकीला खरंच फरक पडलाय हो, खूप फरक पडलेला आहे. रोजच्या तुमच्या किती फेऱ्या? दररोज आमचे एका शिफ्टमध्ये 7 फेऱ्या होतात. रिस्पॉन्स कसा आहे प्रवासी? रिस्पॉन्स 1 नंबर आहे. म्हणजे प्रवासी दिवसभर पास काढून पण आहे ना, प्रत्येक कंडक्टरला नाही म्हटलं तरी 200 ते 300 तिकीट फाडावं लागतं. हो, दिवसभर लाल बसला चालते ते. रूट म्हणजे पुणे स्टेशन स्वारगेट, पुणे स्टेशन शिवाजीनगर, डेक्कन, कोलगेट असे आहेत रूट. प्रवाशांसाठी चांगली सोय आहे, कारण रिक्षावाले आत्ता 30 रुपये घेतात आणि 10 रुपयात सकाळी तिकीट काढले तर दिवसभर फिरता येतं प्रवाशांना. त्यामुळं AC बसमध्ये त्याशिवाय त्यामुळं एकदम सुलभता आहे. शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये अपुरे पार्किंग, कमी अंतरावर जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध होत नाहीत, खाजगी वाहनाने प्रवास केला तर वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याचा प्रश्न, हीच समस्या लक्षात घेत पुणे महापालिकेने सत्तेत असलेल्या भाजपने 2021 पुण्यदशम बस सेवा सुरू केली. 10 मे बस या घोषणेसह या बसचा लोकार्पण सोहळा झाला. तत्कालीन राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 9 जुलै 2021 50 मिडी बसचे लोकार्पण करण्यात आले. सद्यस्थितीला पुण्यदशम ही बस सेवा पुणेकरांच्या चांगलीच पसंतीस पडलेली आहे. काही दिवस मी पुण्यामध्ये येतोय माझ्या वैयक्तिक आणि खाजगी कामासाठी. वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगळ्या ठिकाणी जायला लागतं, पण त्यासाठी ही सार्वजनिक जी व्यवस्था आहे वाहतुकीची पुणे महानगरपालिकेतर्फे, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप फायदा होतो आहे. याचं कारण असं आहे, अत्यंत अल्पदरामध्ये योग्य ठिकाणी माणूस पोहोचू शकतो. वाढलेल्या पेट्रोलच्या भावामुळे रिक्षा करणं आम्हाला परवडत नाही आहे. सिनियर सिटीजन किंवा इतर कोणाही कामगारांना किंवा विद्यार्थ्यांना ही 10 रुपयामध्ये योग्य त्या ठिकाणी पोहोचवते, म्हणून ह्या बसचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा. दररोज 35,000 प्रवासी या 9 मार्गांवरून प्रवास करतात. पुण्यदशम ही बस सेवा प्रवाशांना माफक दरात दर्जेदार व सुरक्षित प्रवास घडवून आणत असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चांगलेच प्रोत्साहन मिळत आहे. सध्यस्थितीत आमच्या PMPML मार्फत पुण्यदशम जो मार्ग आहे त्याच्यावर 9 मार्ग आहेत आणि 50 बसेस नेमलेल्या आहेत. दररोज साधारणतः पुण्यदशम बसने या 50 बसेसने 35,000 प्रवासी त्याचा फायदा घेतात. पुण्यदशमचे जे 9 मार्ग आहेत त्यापैकी प्रामुख्याने शिवाजीनगर ते पुणे स्टेशन आहे, स्वारगेट ते शिवाजीनगर आहे, डेक्कन ते पुलगेट आहे, स्वारगेट ते पुणे स्टेशन नारायणपेठ मार्गे, कुमठेकोर रोड मार्गे असे 9 मार्ग आहेत. प्रवाशांचा त्याला योग्य असा प्रतिसाद आहे. साधारणतः प्रति बस प्रवासी आम्हाला साधारणतः 700 प्रवासी मिळतात. PMPML मार्फत देताना सर्वसामान्यांना परवडेल असं 10 रुपयामध्ये देण्यात येत आहे. 10 रुपयात दिवसभर ह्या जे पुण्यदशमचे मार्ग आहे त्याच्यावर प्रवासी सर्वसामान्य नागरिक प्रवास करू शकतो आणि ती परवडणारी आहे, त्याच्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद आहे.